बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, आबासाहेब पाटील आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीला सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र बेळगावमधील आंदोलक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते। मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी आपण आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या सीमावासियांची मागणी वेगळी काही नाहीये। या सगळ्या लोकांनी देशाच्या संविधानाप्रमाणे, लोकशाहीप्रमाणे त्यांची जी मागणी आहे, देशाचं संविधान काय सांगतं, आम्हाला आमच्या भाषेचा अधिकार द्या, आम्हाला आमच्या शिक्षणाचा अधिकार द्या, आणि त्या ठिकाणी मात्र कर्नाटक सारखं सरकार लोकशाही पायतळी तुडवते, त्याच्यानंतर संविधान पायतळी तुडवते, आणि त्या ठिकाणी मूलभूत अधिकार लोकांचे मारले जात आहेत। सीमाभाषिकांच्यावरती अनेक वेळा लाठ्याकाठ्या, गुन्हे दाखल करायचे, गुराढोरासारखं मारायचं, हे यापुढं आम्ही सहन करणार नाही। आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाची स्पष्ट भूमिका आहे, आम्ही ठोकणारे आहोत, आम्ही ठोकणारे, आम्ही शांत बसणार आहे, नाहीत आम्ही जशाच तसे उत्तर देणारे आहोत। आमचा फक्त बेळगाव सरकारला जो बहुमत आहे, कर्नाटक सरकारचा मुख्यमंत्री, त्याला एवढं सांगायचं आहे की बेळगावमध्ये आमच्या मराठी माणसावरती पोलिसांना सांगून लाठ्याकाठ्या घातल्या तर इथं सुद्धा एक सुद्धा कन्नडिक सोडणार नाही। तुमचे अनेक उद्योजक आहेत, अनेक उडपी लोक या ठिकाणी, आम्ही फक्त महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचं स्वराज्य आहे, आणि या देशामध्ये लोकशाही आहे, म्हणून आम्ही सगळं शांततेत घेतो, म्हणून शांत आहे, म्हणून आम्ही सज्जन आहे, आम्हाला सुद्धा भावना आहेत। जर आम्ही आमच्या बांधवांच्यावर लाठ्याकाठ्या घालत असाल तर आम्हाला सुद्धा लाठीकाठी घ्यायचा अधिकार आहे। मग तुम्ही आमच्यावर किती गुन्हे दाखल करा, आम्ही गुन्हे सुद्धा घ्यायला, आमच्या बांधवांच्यावरती ज्यावेळेला हल्ला होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही आमच्यावर गुन्हे घ्यायला सुद्धा तयार आहोत, आणि वेळ प्रसंगी या बेळगाव सीमा प्रश्नासाठी आम्ही सुद्धा गुन्हेगार बनायला तयार आहोत। त्याच्यासाठी बेळगावच्या सरकार, कर्नाटक सरकारनं या सगळ्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। आंदोलन करता आंदोलन करू द्या, मोर्चे काढतात मोर्चे काढू द्या, अरे सभा घेते सभा घेऊ द्या, तुम्ही लोकांना जमू द्यायचं नाही, अरे हे कुठली हुकमशाही आहे? हा महाराष्ट्रातला मराठा तंजावर ते पेशावर पर्यंत अडकलेला आहे, आणि अटक ते कटक पर्यंत गेलेला मराठा, बेळगाव आम्हाला लांब नाही, कर्नाटक हे महाराष्ट्राचं भाग आहे, परंतु आम्ही शांततेत चाललेलो आहे, आम्ही शांततेत घ्यावं, आमच्या लोकांचे प्रश्न शांततेत समजून घ्यावं, यापुढं मराठा क्रांती ठोक मोर्चा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सोबत, मराठी एकीकरण समितीसोबत ठामपणे उभा आहोत, आणि आज आमचे सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेला, इथून पुढं बेळगावच्या ठिकाणी जे जे आंदोलन होईल, मोर्चे होईल, महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक गावातला कार्यकर्ता हा बेळगावला पोहोचणार आहे, त्याच्या पुढं काय होईल ते कर्नाटक सरकार त्याला जबाबदार आहे।